10,000 किलोमीटर चाललेली 12,99,000 स्टार्ट क्लास गाडी 2,99,000 लांब लचक लाईन लागलेली आहे डिझेल असून 44,000 किलोमीटर मायलेज 30+ देते गाडी सिटी मध्ये फेरण्याची लाईन लागलेली आहे 6 आय थिंक स्टॉक मध्ये आहे डिझेल सेगमेंट मधली व्हीडी आहे ब्रँड आयटेन डिझेल सेगमेंट मधली गाडी सर मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये 4,39,000 रुपये एक नाही दोन नाही तीन नाही चार i20 आहेत 8 हत्ती म्हणता दिला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मागचे मी खूप सारे व्हिडिओज बनवले त्याच्यावरती तुमच्या भरभरून कमेंट येत होत्या की सर तुम्ही जेवढे काही व्हिडिओ बनवते तिथले जे प्राइसिंग आहे ते खूपच जास्त आहेत जरा कमी प्राइसिंगवाल्या अशा कुठे गाड्या मिळत असलेल्या दाखवा तर त्यासाठीच मित्रांनो मी खास आलेलो आहे गाड्यांचे जे होलसेलर आहेत मित्रांनो त्यांच्याकडे ज्यांचं नाव आहे कार्स गुरु मित्रांनो आज इथे ना 15 ऑगस्ट निमित्त धमाकेदार सेल लागलेला आहे तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो आपण कार्स गुरुचे ओनर आहेत प्रसन्न सर त्यांना बोलूया सर नमस्कार सर लुक वगैरे एकदमच चेंज करून टाकले तुम्ही तर लुक काय सर चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन लाईफ चेंज होतच राहतो यावेळी आपल्याला व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळेल गाड्या यावेळेला भरपूर आहेत यावेळेला SUV सेगमेंटमधल्या भरपूर कार्स आपण आणलेल्या आहेत सिडन आपल्याकडे असतात ब्रँड न्यू कंडिशनमधल्या 22-23 पण गाड्या आहेत हॅचबॅकमध्ये भरपूर स्टॉक आहे सिडनमध्ये भरपूर स्टॉक आहे प्रीमियम हॅचबॅकमध्ये पण भरपूर स्टॉक आहे यावेळेला आणि सर एकदम होलसेल प्राईजमध्ये देणार कमेंट तुम्हाला समजतील नक्कीच तर सर सुरुवात करायची बिलकुल XUV 300 पासून 2022 ची गाडी मित्रांनो ब्रँड न्यू कंडिशनमधली 10,000 किलोमीटर चाललेली पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सिंगल ओनर गाडी आहे MH14 व्हाईट कलर नव्या गाडीची प्राईस ऑलमोस्ट 18-19 लाखाच्या घरात जाते ही तुम्हाला येऊन लागेल फक्त 12,90,000 क्या बात आहे 12,90,000 मित्रांनो XUV 300 मिळून जाईल आणि सर कधीची म्हणाल 2022 एंडची गाडी आहे म्हणजे 23 म्हणावी लागेल ऑलमोस्ट 23 लेटेस्टचीच गाडी आहे मित्रांनो ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल डेफिनेटली या कार्स गुरुमध्ये डेफिनेटली तुमचे पैसे इथे वाचतील तर आपण जाऊया आता ह्या सेगमेंटकडे ऑडी आहे मित्रांनो 2020 गाडी आहे ब्रँड न्यू कंडिशन डिझेल ऑटोमॅटिक सनरूफ टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट नवी गाडी ऑलमोस्ट 45+ जाते ही तुम्हाला लागेल 50% प्राईसमध्ये ऑलमोस्ट 26 लाखामध्ये 26 लाखामध्ये मित्रांनो ऑडी घेऊन जा 2020 गाडी ज्यांना थोडी लक्झरी गाडी बजेटमध्ये एन्जॉय करायची असेल ही गाडी तुम्ही घेऊ शकता मोस्ट डिमांडिंग MH14 यावेळेला आपल्याकडे 12-14 पण स्टॉक भरपूर आहे सो MH14 गाडी आहे 2017 गाडी आहे ऑलमोस्ट 18 डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 2.4 इंजिन आहे त्याच्यामुळे मायलेज तुम्हाला चांगला मिळतो झेड वेरियंट आहे त्याच्यामुळे सर्व फीचर्स याच्यामध्ये आहेत प्राईज आहे फक्त 18,49,000 रुपये 18,49,000 मित्रांनो इनोवा क्रिस्टा घेऊन जा येस पुढे पाहू शकता मित्रांनो मिनी टँक म्हटलं तरी चालू शकते ह्या रेटला फॉर्च्युनर मित्रांनो जर तुम्हाला मार्केटमध्ये कुठे मिळाली तर नाव आहे 2014 न्यू शेप गाडी आहे प्राइस आहे फक्त 12,99,000 काय बोलता 12,99,000 2014 गाडी एकच नंबर पाहू शकता मित्रांनो आणि 4x4 की 4x2 आहे गाडी त्याच्यामुळे मायलेजला बिलकुल घाबरू नका तर जबरदस्त गाडी ऑफ रोडिंग साठी एकदम चांगली गाडी आहे 2016 XUV 500 6,99,000 घेऊन कडक अजून एक दिसते मला इकडे सर येस W9 आहे सनरूफ डिझेल मॅन्युअल टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट 2019-20 गाडी आहे प्राईज आहे फक्त 12,99,000 क्या बात आहे मित्रांनो पाहू शकता दोन आहेत सनरूफवाली पाहिजे तर सनरूफवाली घ्या बजेट सेगमेंटमध्ये पाहिजे तर बजेटमध्ये पण घेऊ शकता येस पुढे मोस्ट डिमांडिंग आर्टिगा मित्रांनो 2012 पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये क्लास गाडी कडक कंडिशन प्राईज आहे फक्त 4,39,000 रुपये 2012 गाडी आहे प्युअर पेट्रोल फॅमिली यूज कार कडक कंडिशन मोठी फॅमिली असेल मित्रांनो डेफिनेटली ह्या गाडीकडे तुम्ही जाऊ शकता प्लस पुढे अजून एक 7-सीटर आहे हे टॉप एंड मॉडेल आहे MH01 गाडी आहे डिझेल मॅन्युअल सेगमेंटमधली मोबिलिओ आता एटिकाचं कम्पॅरिझन तुम्ही याच्याशी करू शकतात एटिकापेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला मिळतं डिझेल एटिकाचं तुम्ही 2015 घ्यायला गेले तर प्राईस भरपूर आहे ही तुम्हाला येऊन लागेल फक्त 5,25,000 रुपये 5,25,000 प्लस तुम्हाला लेटेस्टच गाडी मिळणार आहे आर्टिका कन्सिडर करायचं त्यापेक्षा ही या टेस्ट ड्राईव्ह घ्या ही पण तुम्हाला डेफिनेटली गाडी आवडेल पुढे 2014 मोबिलिओ पेट्रोल प्लस सिक्वेन्शियल CNG क्लास गाडी कडक कंडिशन 4,39,000 रुपये कडक तर दोन गाड्या मित्रांनो आहेत इथे स्टॉकमध्ये महिंद्राची क्लास गाडी TUV 300 2016 गाडी आहे MH14 व्हाईट कलर सिंगल ओनर मॅन्युअल ट्रान्समिशन विथ रेकॉर्ड 80,000 चाललेली गाडी आहे क्लास गाडी कडक कंडिशन प्राईज आहे फक्त 6,39,000 कडक 6,39,000 मित्रांनो TUV घेऊन जा जबरदस्त गाडी आहे तर मित्रांनो कार्स गुरु ज्याच्यासाठी ओळखलं जातं सिडान कारसाठी पाहू शकता लांब लचक लाईन लागलेली आहे ह्या लाईनमध्ये 33 कार्स पाहू शकता मित्रांनो एवढा जबरदस्त सिडान कारचा इथे स्टॉक आहे तर क्षणाचाही विलंब न करता पुढे
पहिली दिसते स्कोडा स्कोडा ऑक्टाविया 2018 ची गाडी डिझेल मॅन्युअल सेगमेंट मधली टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे ड्युअल हेडलाईट मधली म्हणजे न्यू लुक मधली गाडी आहे नवी गाडी ऑलमोस्ट 28+ लाख्स मध्ये जाते ही तुम्हाला येऊन लागेल निम्म्या किमतीमध्ये 13,99,000 जबरदस्त 13,99,000 मध्ये तुम्हाला मिळून जाईल पुढे अजून एक दिसते अगेन एक ऑक्टिविया 2016 ची गाडी आहे ही तुम्हाला येऊन लागेल 12,99,000 कडक कडक आणि ही सर पेट्रोल आहे का डिझेल ऑटोमॅटिक सेगमेंट मधली गाडी क्या बात आहे मॅन्युअल प्लस ऑटोमॅटिक डिझेल माले तुम्हाला ऑक्टिविया मिळून जाईल पुढे अजून एक स्कोडाची दिसते स्कोडा लांबलचक गाडी लांबलचक न्यू शेप मधली गाडी आहे न्यू लुक 2014 ची गाडी आहे टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट विथ रेकॉर्ड 89,000 चाललेली आहे ए टू झेड शोरूम रेकॉर्ड आहे गाडीचा क्लास गाडी कडक कंडिशन फुल्ली लोडेड आहे ऑटोमॅटिक सीट्स व्हेंटिलेटेड सीट्स त्याच्यानंतर सीटमध्ये पण एअर बॅग आहे टोटल 10 एअर बॅग आहेत गाडीमध्ये फीचर भरपूर आहेत नव्या गाडीची प्राईस ऑलमोस्ट 40 लाख प्लस जाते ही गाडी तुम्हाला येऊन लागेल फक्त किती 7,99,000 काय बोलला 7,99,000 येस स्कोडा एकदम स्पेशियस गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिक तुम्ही झोपू पण शकता एवढी लेगरूम पण आहे गाडीला येस पुढची ही आहे 2000 कधीची तुम्ही गेस करा लुक आहे 2018-19 हिला अपग्रेड केले न्यू लुक मध्ये डिसेंबर 15 म्हणजे ऑलमोस्ट 16 ची गाडी आहे पेट्रोल ऑटोमॅटिक सेगमेंट मधली गाडी आहे आणि प्राइस आहे फक्त 5,60,000 कडक 5,60,000 प्लस व्हीआयपी नंबर मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे 39 बरोबर एलेंट्रा आहे 2013 ची सिंगल ओनर मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट पुश बटन स्टार्ट विथ 6 एअर बॅग्स स्क्रॅचलेस गाडी आहे मिंट कंडिशन मध्ये इंटेरियर आत्ता ब्रँड न्यू लेदरमध्ये केलेलं आहे बेच आणि ब्लू कॉम्बिनेशनमध्ये सो ही हिला नेव्ही ब्लू म्हणू शकता किंवा ग्रे ब्लू कॉम्बिनेशनमधली गाडी म्हणू शकता स्मोकी हेडलॅम्पचे केलेले आहेत हिला फिल्मिंग केली आहे तुम्हाला ठेवायची ठेवा काढायची काढा तुमच्यावरती आहे गाडी बाकी क्लास कंडिशन आहे मेंट कंडिशन आहे प्राईस आहे फक्त 4,49,000 प्रीमियम गाडी मित्रांनो तुम्हाला बजेटमध्ये मिळते वेरनाची लाईन लागलेली आहे 6 आय थिंक स्टॉकमध्ये आहे बिलकुल SX आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सिंगल ओनर गाडी क्लास आहे पेट्रोल व्हेरियंटमध्ये गाडी आहे न्यू लुक नवी गाडी ऑलमोस्ट 22-28 लाखाच्या घरात जाते ही तुम्हाला येऊन लागेल फक्त 7,39,000 7,39,000 वेरना न्यू लुक घेऊन जा ही त्याच्या अगोदरची वर्ना आहे 2016 गाडी आहे पेट्रोल प्लस सिक्वेन्शियल CNG प्राईज आहे फक्त 5,49,000 CNG बसवल्या मित्रांनो तो पॉकेट फ्रेंडली पण गाडी झालेली आहे त्याच्या अगोदरचं लुक वर्णामधलं 2014 गाडी प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये हा पण कलर तुम्हाला रेअरली बघायला मिळतो याला पण स्मोगी हेडलॅम्प टेललॅम्प्स केलेले आहेत मरून आणि ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये गाडी केली आहे ऑलॉयस पण इथे ब्लॅक केलेत गाडी एकदम मिंट कंडिशन आहे क्लास गाडी आहे 59,000 चाललेली आहे पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये प्राईज आहे फक्त 4,49,000 पाहू शकता मित्रांनो 4,49,000 2014 गाडी लोक 12 गाडी या रेटला देतात मित्रांनो मी 14 गाडी देतोय कडक पुढे सर सो ही आहे DRL हेडलाईटवाली 2014 डिझेल ऑटोमॅटिक सेगमेंटमधली वर्ना प्राईज आहे फक्त 5,39,000 कडक डिझेलमध्ये तुम्हाला मिळून जाईल ही आहे सिंगल ओनर ही सेकंड ओनर होती ही सिंगल ओनर आहे सिंगल ओनर डिझेल ऑटोमॅटिक वर्ना 2013 गाडी आहे प्राईज आहे फक्त 4,59,000 क्या आवाज आहे तर मित्रांनो पाहू शकता 3 पेट्रोलमध्ये होत्या आणि 2 डिझेलमध्ये पण अवेलेबल आहेत पुढे आता आय ट्वेंटी अगेन 1 नाही 2 नाही 3 नाही 4 आय ट्वेंटी आहेत सॉरी 5 आय ट्वेंटी आहेत तुमच्यासाठी सो स्टार्ट करूया याच्यापासून 2015 एस्टा ऑप्शनल क्लास गाडी कडक कंडिशन व्हाईट कलरमध्ये गाडीची प्राईज आहे फक्त 4,99,000 पुढे ही आहे एस्टा ऑप्शनल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमधली पेट्रोल व्हेरियंटमध्ये गाडी आहे टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट प्राईज आहे फक्त 6,49,000 2019 गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये ह्या रेटला कुठं भेटली तर नाव आहे नक्कीच पुढे ब्ल्यू कलरमध्ये अगेन हा पण रिअर कलर आहे मेन्स कलर म्हणतात हा आहे ब्लू कलर रॉयल ब्लू 2015 गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल स्पोर्ट्स एडिशनमध्ये क्लास गाडी कडक कंडिशन प्राईज आहे फक्त 4,49,000 पुढे पाहू शकता ग्रील वगैरे पण बसवलेला आहे ही आहे 2014 MH14 मध्ये गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये हे पण एक्स्ट्रा ऑप्शनल आहे नवीन सीट कव्हर फ्रंट ग्रील भरपूर काहीला मॉडिफिकेशन केलेले आहेत प्राइस आहे फक्त 4,99,000 आणि मेन पुणे पासिंग गाडी आहे मोस्ट डिमांडिंग सर्वांची आवडती भरपूर ऍव्हरेज देणारी स्पेशियस हॅचबॅक याला म्हणतात I20 डिझेल सेगमेंट मधली एक्स्ट्रा ऑप्शनल ड्युअल टोन ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये पूर्ण गाडी अपग्रेड केलेली आहे क्लास गाडी आहे VIP नंबर आहे 9911 सो नक्की आवडेल ही गाडी एका टेस्ट ड्राईव्हमध्ये फायनल कराल 2016 गाडी आहे सिंगल ओनर डिझेल मॅन्युअल प्राईज आहे फक्त 6 लाख
39,000 रुपये। आणि पुढे आलेली आहे मोस्ट डिमांडिंग सियाज, सर यावेळी सियाज कमी दिसतात, यावेळा तरी 4 सियाज तुमच्यासाठी शोधून ठेवले। यावेळा या नवीन 4 सियाज आहेत, ही आहे 2017 पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मधली कडक गाडी आणि प्राइस आहे फक्त 6,49,000 रुपये, एका टेस्ट ड्राइव मध्ये फायनल कराल। पुढे मित्रांनो ओल्ड शेप मध्ये आहे, येस ही आहे 2015 सिंगल ओनर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मधली गाडी आहे, कडक गाडी, अगेन मरून कलर मध्ये, रेड आणि बेज, सॉरी ब्लॅक आणि बेज कॉम्बिनेशन मधला इंटिरियर केलेल्या गाडीला, क्लास गाडी आहे, 40,000 चाललेली फक्त, प्राइस आहे 5,20,000 रुपये। पुढे व्हाईट कलर मध्ये आलेली आहे, आता दोन सियाज दोन्ही डिझेल आहेत, ही 16 ZD आहे, ती 15 VD आहे, ही येऊन लागेल 16 ZD आहे, 70,000 चाललेली, 6,25,000 रुपयात, आणि ही आहे 15 VD आहे, 5,25,000 रुपयात। तर मित्रांनो दोन डिझेल आहेत, त्या पण व्हाईट कलरमध्ये आणि दोन मरून कलरमध्ये, त्या पेट्रोलमध्ये कॉम्बिनेशनमध्ये आणलेल्या आहेत गाड्या, आणि ॲव्हरेजच्या बाबतीत त्या सांगायला नको, जबरदस्त ॲव्हरेज तुम्हाला मिळून जाईल। पुढे मोस्ट डिमांडिंग स्विफ्ट डिझायर सिंगल ओनर डिझेल सेगमेंटमधली VD आहे, 13 गाडी आहे, 13 इंची ऑलमोस्ट 14, प्राइस आहे फक्त 4,60,000 रुपये। 4,60,000 मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल डिझेलमध्ये, येस। पुढे मित्रांनो पाहू शकता न्यू शेपमध्ये स्विफ्ट आलेली आहे, 2018 गाडी आहे, सेकंड ओनर पेट्रोल मॅन्युअल, प्राइस आहे फक्त 5,25,000 रुपये, 5,25,000 मिळून जाईल, अगेन 39,000 चाललेली, ब्रँड न्यू कंडिशन मधली मारुती स्विफ्ट पेट्रोल सेगमेंट मधली VXI, इला पण स्मोगी हेडलॅम्प टेललॅम्प केलेत, रॉयल ग्रे कलर मध्ये गाडी आहे, एका टेस्ट ड्राइव मध्ये फायनल कराल, क्लास गाडी, कडक कंडिशन, प्राइस आहे फक्त 3,99,000 रुपये, 3,99,000 रुपये घेऊन जा, आणि हे स्मोकी हेडलॅम्पमुळे एकदम भारी लुक येतो, येस, ग्रे ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये लुक छान दिसतो गाडीचा, ब्रेझा, मोस्ट डिमांडिंग, सर्वांची आवडती SUV सेगमेंट मध्ये, रुरल एरिया असो किंवा तुमचा सिटी एरिया असो, मायलेज भरपूर देते मारुती आहे, त्याच्यामुळे लोकांना नक्की अपिलिंग होते ही गाडी दरवेळेला, आणि गाडीची प्राइस पण याला खूप लॉजिकल देणार आहे मी, डिझेल गाडी आहे 2016 चालली गेली आहे, डिझेल असून 44,000 किलोमीटर विथ रेकॉर्ड, सो गाडी एकदम मिंट कंडिशन आहे, लोडिंग्स भरपूर आहेत गाडीला, ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये हेडलाईटला टेललाईटला क्रोम फिनिश केली आहे पूर्ण फेंडरपासून, तर तिला स्पोर्ट्स एडिशनमध्ये कन्वर्ट केली गाडीला, ॲम्बियंट लाईट असेल, मध्ये ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये सीट कवर्स असतील, स्टेअरिंग कवर असेल, गिअर पूर्ण लोडेड केलेली आहे, अँड्रॉइड म्युझिक सिस्टम आहे गाडीमध्ये, फुल्ली लोडेड आहे, येस, जस्ट बाय अँड ड्राईव्ह, 44,000 ड्रिव्हन, डिझेल मधले 6,49,000 6,49,000 मध्ये डिझेल, ब्रेझा घेऊन जा, होंडा जाज आहे, स्पेशियस हॅचबॅकला म्हणतात किंवा कॉम्पॅक्ट SUVला आपण म्हणू शकतो, होंडाची गाडी आहे, रिलायबल इंजिन असतं, रिलायबल गाडी आहे, चालली किती आहे 30,000 किलोमीटर, स्टेपनी न्यूज गाडी, ब्रँड न्यू, प्राइस आहे फक्त 4,99,000 रुपये, एकदम रिफाईंड इंजिन असतो होंडाचं मित्रांनो, बिलकुल काहीच टेन्शन नाही, तर तिच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता, नंबर पण एकदम खास आहे, नंबर पण भारी गाडीचा, 1008 पुढे VW ची गाडी फायनली आलेली आहे स्टॉक मध्ये, सो पोलो GT मित्रांनो पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये ही गाडी येते, 2015 गाडी आहे, ह्या रेटला कुठं भेटली तर नाव आहे आपलं 4,99,000 2015 पोलो GT घेऊन जा, कडक दिसते आणि ड्युअल टोन मध्ये रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये एकदम स्पोर्टी लुक दिसते, अग्रेसिव्ह लुक, फोर्ड ची फायनली गाडी, येस, ही फोर्ड ॲस्पायर आहे, फोर्ड मध्ये बऱ्यापैकी लोकांना वाटतं की फोर्ड बंद झालंय तर सर्व्हिस मिळेल का, स्पेअर पार्ट मिळतील का, तर घाबरायचं कारण नाही आहे, शोरूम सुरू आहे, सर्व्हिस सुरू आहे, कुठलाही लोकल मॅकॅनिक तुम्हाला सर्व्हिस करून देऊ शकतो, कुठलाही मॅकॅनिकचा तुम्ही गाडन्स घ्या तो पण तुम्हाला सजेस्ट करेल, बाकी गाडीची ड्युरॅबिलिटी, गाडीची जी बिल्ड क्वालिटी आहे ती ॲटपार आहे, हिला तोडीसोड कुठली गाडी नाही आहे फोर्डच्या कंपॅरिझनमध्ये, सो प्राईस पण एकदम लॉजिकल देतो मित्रांनो, 2015 गाडी आहे, पेट्रोल मॅन्युअल, प्राईस आहे फक्त 3,49,000 रुपये, पाहू शकता 3,49,000 मिळून जाईल, आणि एकदम बजेट प्राइस मध्ये, बजेट प्राइस आहे, नवीन ब्रँड न्यू सीट कवर्स आहेत, फ्लोरिंग लॅमिनेशन सर्व काही केलेलं आहे, फुल्ली अपलेटेड गाडी आहे, 60,000 झालेली आहे, जस्ट बाय अँड ड्राईव्ह। मित्रांनो वर्ना आलेली आहे परत एकदा, येस, ही बजेट सेगमेंट मधली वर्ना आहे, 2011 पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये पुश बटन स्टार्ट क्लास गाडी, 2,99,000 रुपये, क्या बात आहे मित्र, 2,99,000 मध्ये पुश बटन स्टार्ट वाली वर्ना घेऊन जा, ज्यांना कोणाला थोडे प्रीमियम सिडानचं स्वप्न पूर्ण करायचं असेल ही गाडी इथे हजर आहे। बजेट सेगमेंट मधली स्कोडा फॅबिया 2012 गाडी आहे, डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये 2,49,000 रुपये, 2,49,000 मध्ये फॅबिया गाडी घेऊन जा, जर्मन टेक्नॉलॉजी ही आहे, 2018 पेट्रोल प्लस सिक्वेन्शियल CNG सेलेरिओ, प्राइस आहे फक्त 4,65,000 रुपये, ॲव्हरेज वगैरे मित्रांनो जबरदस्त तुम्हाला मिळणार आहे CNG मध्ये,
तर छोट्या फॅमिलीसाठी एकदम चांगली गाडी आहे. हा पण पहिल्यांदा आलेला कलर आहे माझ्याकडे, रेअर कलर आहे, स्काय ब्लू याला म्हणता येईल किंवा स्काय ब्लू आहे. हा गाडी क्लास आहे ऑल्टो 800, कंपनी फिटेड सी एन जी, मायलेज 30+ देते गाडी सिटीमध्ये. सो मोस्ट इकॉनॉमिकल सेगमेंट इंडियातली गाडीला म्हटलं आता. प्राईज आहे फक्त 2,45,000 रुपये, 2014ची गाडी आहे आणि चालली किती फक्त 50,000 किलोमीटर. नक्की हिला कन्सिडर करू शकता, ब्रँड न्यू टायर्स पण आहेत गाडी. सो ही न्यू लुक सेंट्रो आहे 2018 डिसेंबरची, ऑलमोस्ट 21 सिंगल ओनर, 21,000 चाललेली गाडी आहे, ब्रँड न्यू कंडिशन, 4.25 लाख रुपये. जबरदस्त पाहू शकता. स्विफ्ट आहे 2010ची, घेऊन जा डिझेल सेगमेंटमधली, 2,25,000 रुपये. कडक 2,25,000 मध्ये डिझेल स्विफ्ट घेऊन जा. तशी गाडी डिझेल आता मिळत नाहीये, बजेटमध्ये अवेलेबल आहे. ही आहे हुंडाई ऑरा 2020ची आहे, पेट्रोल मॅन्युअल सेगमेंटमधली गाडी आहे, 5,95,000 रुपये तुम्हाला देऊन टाकेल, 2020ची गाडी. लेटेस्टचीच गाडी मित्रांनो तुम्हाला बजेट प्राईजमध्ये मिळणार आहे. आणि ही आहे हुंडाई एक्सेंट, मोस्ट इकॉनॉमिकल कार तिला म्हटलं आता. न्यू लुक मधली गाडी आहे, न्यू शेप. आता शोरूमला गेला गेलात तर हीच गाडी आहे, आता एक्सेंट इनफॅक्ट बंद झाली आहे. सो 2017ची गाडी आहे, न्यू लुकमधली, पेट्रोल मॅन्युअल, कंपनी कोट करते 18-19 मायलेज, सिटीमध्ये तेवढंच तुम्हाला गाडी देते, 18-19 पेट्रोलला मायलेज देते गाडी. सो हिचा नक्की विचार करा, 4,75,000 मध्ये घेऊन जा 2017ची पेट्रोल मॅन्युअल एक्सेंट. आणि कमर्शियलमध्ये पण मोस्टली ह्या गाड्या यूज, मोस्टली या गाड्या यूज होतात. रिझन तेच आहे की इकॉनॉमिकल कार्स आहेत. ही आहे ग्रँड आयटेन डिझेल सेगमेंटमधली गाडी आहे, अँड्रॉइड म्युझिक सिस्टीम, नवीन लेदर इंटेरियर, नवीन टायर, अलॉय व्हील्स नाही तिला, व्हील कॅप आहे पण दिसतं अलॉय व्हील सारखे. ॲव्हरेज 25+ देते. सो ज्यांना सिटी ड्राईव्ह आहे, रुरल एरियामध्ये गाडी वापरायची आहे, डिझेलची डिमांड आहे, छोटी गाडी पाहिजे, तर हिच्यापेक्षा बेस्ट दुसरा ऑप्शन नाही आहे. प्राईस पण एकदम लॉजिकल आहे, 4,25,000 रुपये, 2016ची गाडी. कडक छोटा पॅकेट बडा धमाका. येस. पुढे ही आहे 14 डिसेंबरची गाडी आहे, ग्रँड आयटेन MH 23 गाडी आहे, पुश बटन स्टार्ट, ॲस्ट्रा ऑप्शनल आहे, क्लास गाडी, कडक कंडिशन, प्राइस आहे फक्त 3,65,000 रुपये. पुढे ज्या गाडीला 4-5 स्टार रेटिंग आहे, टाटाचा प्रॉडक्ट, 5 स्टार सेफ्टी रेटिंग गाडी आहे, टाटा टिगोर आहे मित्रांनो, पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मधली 2019ची गाडी आहे, प्राइस आहे फक्त 4,99,000 रुपये. पुढे पाहू शकता टियागो आलेली आहे, टियागो डिझेल सेगमेंट मधली MH 11 गाडी आहे, कडक गाडी, क्लास कंडिशन, प्राइस आहे फक्त 4,99,000 रुपये. टाटाची दमदार गाडी आलेली आहे, एकदम लेटेस्ट, टाटाचा हत्ती म्हणता दिला, टाटा हॅरियर डिझेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मधली, सनरूफ, त्याच्यानंतर तिला पुश बटन स्टार्ट, कीलेस एंट्री, खूप सारे फीचर्स आहेत, ऑटोमॅटिक सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, क्रूज कंट्रोल, त्याच्यानंतर व्हॉइस कमांड, असे खूप सारे फीचरने लोडेड गाडी आहे. 2020ची गाडी आहे, ऑलमोस्ट 21ची गाडी आहे, एंड 20ची चालली किती 40,000 किलोमीटर. आणि नवी गाडीची इन्व्हॉइस वाली ऑलमोस्ट 28 लाखाच्या घरात आहे, ही तुम्हाला देऊन टाकेल ऑलमोस्ट 9.5 लाख रुपये डिस्काउंटमध्ये, 18,50,000 देऊन टाकेल 2021ची गाडी. कलर पण एकदम जबरदस्त आहे, अपीलिंग कलर आहे आणि रोड प्रेझेन्स एकदम दमदार आहे. रोड प्रेझेन्स क्लास आहे, गाडीत एकदा बसाल ना तर गाडी घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि अन्यथा तुमच्या स्वप्नात ती गाडी नक्की राहील. नक्कीच. तर मित्रांनो तुम्ही कार्सगुरूचा पूर्ण स्टॉक पाहिलात, एकदम जबरदस्त स्टॉक आहे. या 15 ऑगस्टला मित्रांनो डेफिनेटली एकदा कार्सगुरूला व्हिजिट करा. सर जाता जाता 2 शब्द काहीतरी. येस, 15 ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि कार्सगुरूला नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा. आपण दरवेळेला ट्राय करतो की मिनिमम प्राईजमध्ये बेस्ट क्वालिटी कार्स कशा प्रोव्हाइड केल्या जातील, त्यासाठी आपलं मेहनत खूप असते. सो व्हिडिओला पण तुम्ही नक्की लाईक करा आणि कार्सगुरूला सपोर्ट करा. आपलं इन्स्टा हँडल आहे कार्सगुरू पुणे नावाने, त्याला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला एक एक रील्स किंवा एक एक गाडीचे व्हिडिओज, ऑडिओज, गाडीचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि प्लस आपले व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा दिलेल्या स्क्रीनच्या नंबरवरती, तो आणि ग्रुपला ॲड करा म्हणून रिक्वेस्ट करा. तुम्हाला इंडिव्हिज्युअल ग्रुप्सला आपण ॲड करू, जे ओनली ॲडमिन ग्रुप आहेत, नो गुड मॉर्निंग गुड नाईट, ओनली फॉर कार रिलेटेड मेसेजेस. सो तिथे पण तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती अपडेट्स मिळत राहतील. सो नक्की एकदा व्हिजिट करा कार्सगुरू. आणि सर तुमचे पण खूप खूप आभार, तुम्ही तुमचा वेळ काढून आलात आणि कार्सगुरूला वेळ दिलात. आजकाल तुम्ही मोठ्या कंपन्यांचे व्हिडिओ करतायत, सो तिथे पण तुम्हाला नाही, पण इथला जो स्टॉक आहे सर मी खरं सांगतो, म्हणजे ह्यावेळी तुम्ही बऱ्यापैकी मोठा स्टॉक आणला आणि एकदम बजेट प्राईजमध्ये तुम्ही प्रोव्हाइड करता. बिलकुल बिलकुल सर, तुमचं रेकमेंडेशनबद्दल धन्यवाद. आणि तेच तुमच्याकडनं पण 2 शब्द कार्सगुरूबद्दल लोकांना जर माहिती मिळाली तर बरं होईल. तर मित्रांनो आजचा स्टॉक तर तुम्ही पाहिलाच असेल, जबरदस्त स्टॉक आहे. 40-50 गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये आहेत, किमती तर एकदम बजेटमध्येच आहेत, तुमच्या बजेटमध्ये बसतील अशाच गाड्या आहेत आणि लेटेस्टच्या पण गाड्या सर ह्यावेळी घेऊन आलेल्या आहेत. तर डेफिनेटली एकदा व्हिजिट करायला मित्रांनो विसरू नका आणि ह्या 15 ऑगस्टला मित्रांनो तुमची पहिली गाडी कार्सगुरूमधनं डेफिनेटली विकत घ्या.